next song. This next song is dedicated to all the children of the world. There's a place in your heart, and I know that it is love. And this place is much brighter than tomorrow. And if you really try, you'll find there's no need to cry. This place, you feel there's no hurt or sorrow. There are ways to get there if you care enough for the living. Make a little space, make a better place. Heal the world, make it a better place for you and for me and the entire human race. खरं तर मरून जावं असं सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना आपण आपल्या उराशी जगण्याची तीव्र इच्छा बाळगावी, याचा अर्थ काय? आपण दिवसेंदिवस निगरगट्ट होत चाललोय का? आपण दिवसेंदिवस भावना शून्य होत चाललोय का? आपण दिवसेंदिवस प्लास्टिक होत चाललोय का? स्वतःच्या मुलांच्या करिअरची काळजी करण्यापेक्षा हल्ली जो तो आपल्या आवडत्या राजकीय नेत्याच्या आणि त्यांच्या मुलांच्या करिअरची काळजी करताना दिसतोय. आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या करिअरची काळजी करता करता आपण आपल्या मुलांच्या भवितव्याला चूर लावतोय, त्याची काहीच खंत उराशी न बाळगता जो तो जगताना दिसतो. राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या करिअरची काळजी यांना. आपल्या मुलांच्या करिअरचा घोसडा झाला तरी यांना त्याचा पत्ता नाही. ते आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांचे बॅनर लावत फिरतायत. बाप तशी मुलं. आनंदी आनंद आहे सगळा, आनंदी आनंद आहे. आपल्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांचे बॅनर लावत, त्यांच्या वाढदिवसाचे, त्यांच्या त्यांनी केलेल्या फुटकळ कामाचे बॅनर लावत हिंडणारे हे अनभक्त स्वतःच्या करिअरची वाट लावून घेतातच, पण स्वतःच्या मुलांच्या करिअरचीही वाट लावतात. कारण त्यांना काळजी आहे ती फक्त आणि फक्त आपल्या राजकीय नेत्याच्या करिअरची आणि त्यांच्या त्यांच्या मुलाच्या करिअरची, मुलांच्या करिअरची. मग ही अशी अंधभक्त मंडळी, हा असा घाऊक माल राजकीय नेत्यांच्या हाती लागला की आपले राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी ह्या अशा घाऊक मालाचा हवा तसा वापर करतात. दंगली घडवून आणण्यासाठी,
अस्मितेच्या नावाखाली दुकानांच्या पाट्या, दुकानांच्या काचा, दुकानं फोडण्यासाठी धर्माच्या जातीपातीच्या नावाखाली एकमेकांची डोकी फोडण्यासाठी हा असा घाऊक माल ही अशी मॅन पॉवर वापरली जाते या राजकीय स्वार्थी राजकीय नेत्यांकडून. आपण आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून यांच्या सतरंजा अंथरतो, कार्यकर्ता म्हणून मिरवतो, यांचे बॅनर लावतो आणि हाती काय लागतं तर स्वतःच्या आणि मुलाच्या आणि घरादाराच्या सगळ्याची वाताहत, कुटुंबाची वाताहत लावून घेतो आपण या अशा स्वार्थी राजकारण्यांपायी. हे असलं सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय, मरून जाऊ असं सगळं घडतंय आणि तरी सुद्धा आपण निर्गतपणे जगतोय, भावना शून्य होऊन का, कशासाठी? त्याला प्लास्टिक प्लास्टिक झालो आपण. स्वार्थी राजकीय नेते कधीच बोलत नाहीत बेरोजगारी बाबत, भ्रष्टाचारा बाबत, वाढत्या महागाई बाबत. ते तरुणांना देतात सुरक्षिततेचे आश्वासन आणि सांगतात अंगावर केसेस घ्यायला, त्यांची माथी भडकवतात, त्यांचा वापर करतात दंगली घडवून आणण्यासाठी, त्यांची पोरं करतात वाऱ्या अमेरिका, लंडन, पॅरिस, आणि आपली पोरं एरोडा, आर्थर रोड, आणि करतात पोलीस स्टेशनच्या वाऱ्या. त्यांची पोरं अब्रॉडला शिकायला आणि आपली पोरं सडतायत इथे, दंगली करतायत, मारामाऱ्या करतायत आपापसात. आपल्या वाऱ्या चालू राहतात पोलीस स्टेशनच्या आपल्या पोरांच्या. त्यांची पोरं मजा मारतात, शिकतात, अब्रॉडला जातात, अब्रॉड. आपल्या पोरांच्या करिअरची वाताहत काय करायचं या साल्या सडक्या किडलेल्या व्यवस्थेच. भिगभरांचं शोषण केल्याशिवाय मुठभरांना मजा मारता यायची नाही हा नियमच आहे. या नियमाला जागतात मुठभर आणि करतात शोषण आपल्यासारख्या भिगभरांचं. त्याला दुःख याच आहे की आपण कालपरवा निवडून दिलेले आपल्यातलेच नगरसेवक, आमदार, खासदार, राजकीय नेते त्या मूठभरांमध्ये सामील होतात आणि आपल्या छाताडावर नाचतात, हे दुःख आहे. काय हा चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले.
हे सगळे राजकीय नेते आपल्याला चुतिया समजतात, त्यांच्या नजरेत आपण चुतिये आहोत, पर साधे सुधे चुतिये नाहीत, तर नंबर एक ते चुतिया आहोत आपण, मतदार नागरिक राजकीय नेत्यांच्या नजरेत आपण नंबर एक ते चुतिया आहोत. त्यांनी आपल्यापैकी काही चुतियांना क्रिकेट मध्ये अडकवून ठेवलंय, काही चुतियांना बॉलिवूडच्या भंपकपणात, तर काही चुतियांना, आपल्यापैकी काही चुतियांना ऑनलाईन जुगारात अडकवून ठेवलंय त्यांनी. काही चुतिये स्वतःहून अडकलेत राजकीय आश्वासनांमध्ये, राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमध्ये, तर काही चुतिये सध्याच्या बिकट परिस्थितीलाच अच्छे दिन समजून जगतायत. पोटा पाण्याचा प्रश्न सोडवणे हेच ज्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे असे काही चुतिये स्वतःहून देत आहेत आपापली मान त्यांच्या सुरीखाली. चायला गोड गोड बोलत आपल्या मानेवर धारदार सुरी चालवणाऱ्या भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलणारे मात्र ठरवले जात आहेत देशद्रोही आणि डांबले जात आहेत तुरुंगात राजरोसपणे. पण आपल्याला मतदारांना नागरिकांना चुतिया समजणारे भ्रष्ट राजकीय नेते मात्र उदय माथाने फिरताना दिसत आहेत. काय झालं व्यवस्था. कुणीतरी प्रश्न विचारला, चुतिया म्हणजे काय रे भाऊ, तर दादा म्हणाला, सांगितलं असत पण तुला कळणार नाही, कारण तू चुतिया आहेस. दादा बेकार कोट आहे. दादाला सगळे चुतिया वाटतात. पूर्वी रस्त्यावर कोणाचा लफडा झाला, मारामारी झाली, किती मारामारी सोडवायला जाणारे, त्या मारामारी करणाऱ्यांपैकी हिंदू कोण आहे, मुसलमान कोण आहे, त्याचा अंदाज घ्यायचे आणि मग त्यानुसार आपण कोणाची बाजू घ्यायची त्यांच्यापैकी.
ते ठरवायचे. आणि आता अलीकडे काय होत आहे, रस्त्यावर दोन मराठी माणसं जरी भांडत असली तरी ते भांडण सोडवायला जाणारे आधी अंदाज घेतात त्या दोन मराठी माणसांपैकी ब्राह्मण कोण आहे, ओबीसी कोण आहे, मराठा कोण आहे, आणखी इतर कोण 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 आहे त्याचा अंदाज घेतात आणि मग ठरवतात त्या दोन मराठी माणसांपैकी आपण कुठल्या मराठी माणसाची बाजू घ्यायची. सोडवायला जाणारे ही मराठी, भांडण करणारे मराठी, तरी जातीचा अंदाज घेत बसतात. मग आता उद्या एकंदरच मराठी अस्मितेवर घाला आला तर पोटतिडकीने भांडायला जातील हे एकवटून नाही जाणार. जाती जातीत वाटले गेलेले एकंदर मराठीपणाविषयी भांडायला नाही जाणार. मुळातच भांडायला जावं का कोणी कोणाशी, हेवे दावे ठेवावेच का, पण ज्याला गोहत्येच्या विरोधात बोलणारे आपण, आपला देश, त्या आपल्या या देशात माणसाचं मरण इतकं स्वस्त का होत चाललंय हा प्रश्न पडतो. राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती होनी आगळा न धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम, तुला आठवावे गावे हाच एक नेम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम.